आज देशासह राज्यभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय. चैत्र शुद्ध नवमी हा चैत्र महिन्यातील नवरात्राचा 9वा दिवस आहे. या तिथीस भगवान रामाचा जन्म झाला. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करण्यात येतो. राज्यभरातल्या राम मंदिरामध्ये भक्तांची मोठी गर्दी आज पाहायला मिळतीये. रामनवमी निमित्त विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्व राम मंदिरांमध्ये रामजन्मोत्सव, मिरवणुका आणि कीर्तन, प्रवचन यांची रेलचेल आज पाहायला मिळणार आहे. देशभरात रामनवमीचा उत्साह असून साईची नगरी शिर्डी सध्या रामनामाच्या जयघोषात दुमदुमली आहे. शिर्डीत रामनवमी उत्साह साजरा करण्यात येतोय. साई मंदिरात सकाळी काकड आरती करण्यात आली. पहाटे काकड आरतीनंतर साईबाबांच्या प्रतिमेची आणि साई सच्चित्र ग्रंथाची मिरवणूक द्वारकामाई मंदिरापर्यंत काढण्यात आली. यावेळी रामनाम आणि साईनामाच्या गजरात शिर्डी अगदी दुमदुमून गेली होती. 3 दिवस चालणाऱ्या रामनवमी उत्सवासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. राज्याच्या विविध भागातून आणि शेजारील आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यातून देखील भाविक शिर्डीत पोहोचले आहेत. याशिवाय राज्याच्या कानाकोपऱ्यातून पायी चालत येणाऱ्या पालख्याही शिर्डीत दाखल झाल्या आहेत. साईबाबांच्या हयातीत सुरू झालेला रामनवमी उत्सव आजही दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दर्शनासाठी मंदिर रात्रभर उघडे राहणार आहे. वडाळ्याच्या राम मंदिरातही मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात येतोय. दुपारी पाळणा गीत गात श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. सकाळपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगाच्या रांगा लावल्या आहेत. आज दिवसभरात मंदिरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.